काय गोटे हा इंटरव्ह्यूला चाललास वाटतं. ऑल द बेस्ट हा. काय रामभाऊ प्रमोशन साठी इंटरव्ह्यू? ऑल द बेस्ट काका. मंडळी हे असे संवाद आपल्या कानावर सतत पडत असतात, तर असा हा आपला इंटरव्ह्यू. अगदी जन्मल्यापासून ते मरणानंतर सुद्धा आपल्याला हा इंटरव्ह्यू आडवा येतो. कधी हा इंटरव्ह्यू आपल्याला आडवं करतो, तर कधी कधी आपला टप्पा शेअर करून देतो हा इंटरव्ह्यू. काय म्हणाला? जन्मला जन्मला कुठला इंटरव्ह्यू? अहो जन्मलेल्या बाळाचा सुद्धा एक इंटरव्ह्यू असतो. पहा ना. काय काय झालं? नाही अजून काहीच नाही. हो बाळाला आय मीन बेबीला उलटी करून बघा. नॉर्मली रडायला पाहिजे का असं मला कळते. हो ना तरी पाहिजे. मला वाटतं बहुतेक तिने हॉरर पिक्चर बघितले असतील. काय काय झालं? अहो दोन चार चापट्या देऊन बघा. अहो मला नाही हो तिला बेबीला. काय माहिती ना स्पेशालिस्टला दाखवायला पाहिजे होतं. हो ना. पाहिलात हा जन्मलेल्या बाळाचा इंटरव्ह्यू? अहो यांनी जन्मल्या जन्मला टहा केलं तरच हा पास. आणि आता शाळेत ऍडमिशन मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू. मंडळी ही सगळी आताची बॅच. आता 40-50 वर्षापूर्वी गोट्या खेळणाऱ्या मुलाला जबरदस्तीने मास्टर शाळेत घेऊन जातो. आणि आता आता ऍडमिशनचा फॉर्म भरण्यासाठी ही भली मोठी रांग. त्या मुलाचा आय क्यू कन्फर्म करण्यासाठी इंटरव्ह्यू. आणि नुसतं त्या मुलाचंच नाही बरं का, तर त्याच्या पालकांचा सुद्धा इंटरव्ह्यू. तुझी तयारी झालेली आहे, आता आम्हाला आमची तयारी करू दे. आणि हो तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. मला जरा माझं इंग्लिश असं पक्क बनवू द्या. काय 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 चाललंय? काय काय नाही, काय इंटरव्ह्यूची तयारी करतो आम्ही. अरे वा इंटरव्ह्यू ला म्हणजे प्रमोशन मिळणार आहे वाटत. अरे वा वा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. आणि वहिनी तुम्ही कसली तयारी करताय? अहो मी पण इंटरव्ह्यूची तयारी करते. तुम्ही पण सर्व्हिस वगैरे बघताय की काय? अरे वा वा दोघे जण सर्व्हिस करणार म्हणजे टपाल इंजिन. टपाल इंजिन वर काय नाही, सुकन्याचा शाळेत इंटरव्ह्यू आहे, त्याच्यासाठी आम्ही दोघे तयारी करतोय. सुकन्याचा इंटरव्ह्यू आहे ना, मग तुम्ही दोघे कशासाठी तयारी करताय? मुलाच्या बुद्धिक्षमतेबरोबर पालकांची बुद्धिक्षमता किती आहे ना, हेही ते लोक बघतात. वा वा असं आहे का? बरं मी आता बघतो सुकन्याची तयारी केवढी झाली आहे. सुकन्या मला सांग बाळ तुझं नाव काय? असं काय करतात काका तुम्हाला माहित नाही का? अग मला तुझं नाव माहिती आहे ग, पण समजा शाळेत तुला विचारलं तुझं नाव काय तर तू काय उत्तर देणार? माय नेम इज सुकन्या. वा वा व्हेरी गुड. आता मला सांग शाळेत समजा तुला विचारलं की मोठी झाल्यावर तू कोण होणार तर तू काय उत्तर देणार? स्कूलची प्रिन्सिपल. मी शिकवलं काय प्रिन्सिपलला इम्प्रेस करण्यासाठी. गुड गुड व्हेरी गुड. आता मला सांग समजा तुला विचारलं तुझे बाबा काय करतात तर तू काय उत्तर देणार? नाही तस नाही, काय करतात म्हणजे रोज तुझे बाबा कुठे जातात? अरे वा वा व्हेरी गुड. सुकन्याची तयारी तर एकदम मस्त झाली आहे. आता तुम्ही दोघांनी सुद्धा नीट तयारी करा, नाही तर तुम्ही दोघेही फेल व्हाल. सुकन्याची इंटरव्ह्यूची तयारी तर झालीच, आणि तिच्या बरोबरच तिच्या मम्मी डॅडीची सुद्धा. बघूया आता या इंटरव्ह्यू मध्ये सुकन्या आणि तिचे आई बाबा काय दिवे लावतात ते. परदेसी परदेसी जननी जननी. म्हणून थांबलो. नमस्कार. नमस्कार. प्रिन्सिपॉल साहेब आहेत का आतमध्ये? चला. ए चला कुठे बसा खाली. हो ओरडत कशाला? नाव काय? सदानंद धडफळे. कोणाचं नाव आहे? माझ्या माझं माझं माझं. तुमचं नाव? हो. तुमचं नाव काय चुलीत घालायचंय का? ठरवाल तसं. साहेब कुणाला ऍडमिशन घ्यायचंय? आमच्या मुलीला. तिचं नाव काय? काय ग नाव काय? सुकन्या. सुकन्या धडपळे. कळलं? मस्त खाली. हो बसतो ना. नाही जान पाहिलंस ना, पाहिलंस ना, शिपायांचा रुबाब प्रिन्सिपल पेक्षा जास्त असतो. उत्तर द्या. मस्त घाबरायचं नाही. विचारलं की सर येस नो येस येस.
प्रिंसिपल साहेबांनी तुम्हाला बोलवले. इथे ऍडमिशन साठी आलात का? नाही. हो अच्छा अच्छा. बाय नाव काय तुझं? म्हणजे मी बाळाला विचारलं. मला एक सांगा, तुम्ही डोनेशन द्यायची तुमची तयारी आहे का? म्हणजे काय त्याच्याशिवाय येणार नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही कामाला कुठे? म्युनिसिपल कार पोर्शन मध्ये. कार पोर्शन म्हणजे कारच्या डिपार्टमेंट? नाही नाही, कॉर्पोरेशन. अच्छा कॉर्पोरेशन मध्ये. डिपार्टमेंट कुठलं? कुठल्या काय डिपार्टमेंटला? प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. सो ग्लॅड टू मीट यू. काय आमच्या शाळेच्या बिल्डिंगचा FSI चा प्रॉब्लेम म्युनिसिपालिटी मध्ये केस अडकून पडली. ते जरा तुमच्या दयानी जर सुटली तर बरं होईल. मला सांगा कोणाकडे केस आहे ती? लिमय हो. लिमय? अगं लिमय आहे. लिमय म्हणजे माझा हे चांगला मित्र. काय सांगतो ग? अरे वा वा, पुन्हा ग्लॅड टू मीट यू. लहानपणापासून दोघेही आम्ही ऐकतो. म्हणजे आमचं काम कराल का तुम्ही प्लीज? म्हणजे काय तुमचं गाव कुठलं? दापोली. काय सांगते? मी पण दापोलीचा. काय म्हणते? मी खालच्या येत राहतो. आम्ही उभ्या आता काय हे काय विचारणं झालं? तुम्ही आता आमचं एवढं काम करून देणार म्हटल्यावर हिच्या ऍडमिशनचं काम झालंच समजा. डोनेशन काहीतरी काय कशाला लाजवताय उगाच? मग तुम्ही? नाही नाही काय हे बघा, डोनेशन वगैरे आता काही नको. तुम्ही आमचं काम करून द्या. काय अहो, तुमच्यासारख्या कुशाग्र बुद्धीच्या पालकांची एवढी कुशाग्र बुद्धीची मुलगी आम्ही शाळेत येते हाच आमचा केवढा मोठा सन्मान आहे. वाव, अशा रीतीने शाळेतला प्रवेश नक्की झाला. शाळेचं शिक्षण पूर्ण झालं, कॉलेजचंही शिक्षण पूर्ण झालं. आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे नोकरीचा. आणि मग सुरू होतं एक चक्र, पुन्हा एका इंटरव्ह्यूचं. म्हणून मग आपल्याला नोकरी मिळावी याकरता वशिल्याची चिठ्ठी आणण्या चक्करामध्ये तर स्पर्धकांना बाद करण्याच्या हिकमती. कॉम्प्युटरचा कलर जांभळा उडालेला दिसतोय. नमस्कार. नमस्कार. टेक्चंदानी अँड सन्स ऑफिस हेच का? आहेच. किती शोधलो. कुठे कोपऱ्यात घेता? छान ऑफिस. असं ऑफिस आयुष्यात कुठे मला बघायला मिळत असेल. कॉम्प्युटरचा फिका झालाय. म्हटल कलर फिका का झाला? छान आहे छान आहे. नमस्कार. नमस्कार. अरे वा, तुम्ही पण इंटरव्ह्यू साठी आलात का? हो ना. कुठल्या पोस्ट साठी? सुपरवायझर. सुपरवायझरच्या पोस्ट साठी झालात? मग काय खरं नाही. का? म्हणजे काय आहे, एकच पोस्ट आहे आणि आपण तिघा जण इंटरव्ह्यूला, म्हणजे आणखी पण तिथे बाहेर रांग लागले. काय खरं नाही. पण ही नोकरी तुम्हाला नाही. जाऊ दे, काय आता बोलायचं. एक मिनिट, एक्सक्यूज मी. हॅलो. हा सी एम साहेब. नाही, तुमचं लेटर आहे माझ्याकडे. नाही, इंटरव्ह्यू अजून झालेला नाही. मी आता थोड्या वेळाने आतमध्ये जाईन. त्याच्या आधी तुम्ही फोन करा. हो हो होय साहेब. आता काय, तुमच्यामुळेच तर सगळं होणार. होय 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 होय. बरं. अच्छा, सी एम साहेबांचा फोन होता? मुख्यमंत्री आपले. तुम्ही कसं ओळखता त्यांना? कसं म्हणजे, त्यांचा जो पी आहे ना, तो माझ्या आते भावाच्या भावज बहिणीच्या नंदेच्या मुलाचा मुलगा. त्यामुळे आणि तो म्हणा की मी तुला लेटर देतो. सी एम साहेबांचं लेटर घेऊन आलोय. आता काय, नोकरी मला ही मिळणारच, जॉब माझाच आहे. पण तुम्ही
तुम्ही कशाला जाताय? जाऊ नका, इंटरव्ह्यू द्या, काय तेवढाच एक्सपिरियन्स मिळेल ना तुम्हाला. नाही काय आहे, आमचं साध्या शिपायासाठी सुद्धा कोणी रेकमेंड नाव केलेलं नाहीये ना. तुम्ही कसा इंटरव्ह्यू द्या? ऐका ऐका, माझं ऐका, अहो मला सांगायला देत नाही ते. तुम्हाला सांगतो, हा जो टेकचंदानी आहे ना, ह्याची फार लफडी आहे. तर बाहेर लफडी म्हणजे इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, त्यामुळे गव्हर्नमेंटच्या ब्लॅकलिस्टवर आहे ना. मुख्यमंत्र्यांना नाही म्हणून सांगतो कोणाला, मला नोकरी मिळणार. एक मिनिट हा, एक्सक्यूज मी. हॅलो पक्या, हा आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. गेले गेले सगळे वटले इकडनं. आता एक माझ्या बाजूला बसलाय, काही शेंबड्या दिसते, त्याला काही मिळणार नाही जॉब. हा जॉब मलाच मिळणार. हा चल बप्पू, हा नाही काय काळजी घेऊ. ओके हॅलो, हा साहेब पाठवतो. दीपक गंगाधर नाही ते, नाही गेले. गार्गी जोशी आत्ताच त्या उठून नका गेल्या. अविनाश गोडबोले तो पण आले ना. आम्हीच जा ना आतमध्ये. हो चला इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू खेळूया. खेळूया म्हणजे मीच तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. तुम्ही? मी टेकचंदनीचा जनरल मॅनेजर. गेली बहुतेक नोकरीही गेली. शिक्षण झालं, नोकरी लागली, लग्नही झालं. अहो पण तरी सुद्धा इंटरव्ह्यू काही संपत नाही. आता हेच बघा ना, तुम्हाला प्रमोशन हवंय, द्या इंटरव्ह्यू. प्रत्येक क्षेत्रात इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू. संघाच्या कप्तान पदाची निवड करायची, एकदम वाकून गुड इव्हनिंग सर. मला तुम्हाला दाखवून द्यायचं की मी एकदम फिट आहे, मला जरा सुद्धा बॅक ट्रबल नाही. तू एकदम क्रिकेटच्या गिअर मध्ये, त्यामुळे मला सतत लक्षात राहत की मी क्रिकेटर सुद्धा आहे. प्लीज थँक्यू. थँक्यू सर. सर हे घड्याळ मी तुमच्यासाठी आणलं होतं. ओ थँक्यू. या वॉच कंपनी साठी मी मॉडेलिंग केलं होतं, त्यावेळी त्या लोकांनी 5-6 घड्याळ मला सॅम्पल म्हणून दिली होती. सर मार्केट मध्ये या एका घड्याळाची किंमत 25,000 रुपये. थँक्यू थँक्यू. विनय आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. बाय ऑल मीन्स. विनय मला एक सांग, तू संघाचा कप्तान झालास आणि आपला संघ एखादी मॅच हरला, तर तू पत्रकारांना काय सांगशील? सोपं आहे सर. सर सांगेन की आमच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या, गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी केली नाही आणि आमचं क्षेत्ररक्षण अतिशय खराब झालं. गुड गुड. समजा तू टॉस जिंकलास आणि फलंदाजी घेतलीस, पण खराब खेळपट्टीमुळे आपला संघ गडगडला, तर तुझी कॉमेंट काय असेल? सर मी सांगेन, फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या विकेटवर आमच्या फलंदाजांनी आमचा आत्मघात केला. टॉस जिंकून तू क्षेत्ररक्षण स्वीकारलास, पण पाटा विकेटमुळे समोरच्या संघाने धावांचा डोंगर रचला, तर तू काय म्हणशील? मी सर्व खापर आमच्या गोलंदाजांवरच फोडीन. सांगेन की विकेट मधल्या लाईव्हचा आमच्या गोलंदाजांना उपयोग करून घेता आला नाही, त्यांनी स्वयर गोलंदाजी केली आणि त्यामुळे आम्ही हरलो. छान छान विनय, छान, खरंच छान. आता मला सांग, समोरच्या संघामध्ये एखादा मातब्बर फलंदाज असेल, तर त्याला लवकर बाद करण्यासाठी तुझी स्ट्रॅटेजी काय असेल? एकदम सोपं आहे सर. आमच्या टीम मध्ये जो सर्वात उद्धट आणि शिवराळ खेळाडू असेल, त्याला मी सिली पॉइंटला फिल्डिंग साठी उभा करीन आणि त्याला शिवीगाळ करायला लावीन, जेणेकरून समोरच्या फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन लूज होईल आणि त्याची विकेट आम्हाला यू मिळेल. गुड गुड गुड. समजा समोरच्या संघात एखादा घातक गोलंदाज आहे, तर त्याचा मुकाबला तुम्ही कसा करू शकता? सर पत्रकारांमध्ये माझे बरेच मित्र आहेत, त्या गोलंदाजाची शैली संशयास्पद आहे असं त्यांना लिहायला सांगेन, जेणेकरून त्याची लय बिघडेल आणि तो खलास. छान 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 छान. आता विनय मला एक सांग की तू कप्तान असताना संघातले एखाद्या खेळाडूकडे तुझा वारस म्हणून पाहिलं गेलं, तर तू काय म्हणशील? समजा तो गोलंदाज असेल, तर समोरच्या टीमची जेव्हा एखादी सुंदरशी जोडी जमली असेल, त्याच वेळी मी त्याला गोलंदाजी देईन, म्हणजे तो निष्प्रभ ठरेल. आणि समजा फलंदाज असेल तर? तो जर फलंदाज असेल तर मी दरवेळी त्याच्या फलंदाजीचा क्रम बदलत राहीन, जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स शेक होईल, किंवा एखाद्या वेळी मीच त्याला रन आउट करीन, म्हणजे तो टीमच्या बाहेर. तयारी खूप चांगली आहे तुझी. बरं आता मला एक सांग की आमच्या विरुद्ध कधी बंडखोरी वगैरे? चेचे वेडाय का मी? बरं आता विनय मला एक सांग की मॅचेस आणि प्रॅक्टिस हे सोडल्यास फावल्या वेळात तू क्रिकेटसाठी काय करशील?
मी वेगवेगळ्या ब्रँड साठी मॉडेलिंग करीन, जेणेकरून त्या इंडस्ट्री मध्ये क्रिकेटचा प्रसार होईल. वा वा वा. आता विनय एक शेवटचा प्रश्न. समजा मॅच फिक्सिंग साठी तुला 1,00,000 रुपये देऊ केले तर तू काय करशील? सर 1,00,000च काय, कोणी 10,00,000 रुपये दिले तरी ती ऑफर मी स्वीकारणार नाही. अरे गडू नकोस, का स्वीकारणार नाही? फक्त 10,00,000 रुपये? अरे आमच्या टीमचं काय प्रेस्टीज आहे की नाही? आमची टीम काय एवढी फालतू आहे? समजा कोणी 1,00,000,000 रुपये दिले तर ती ऑफर मी नक्की स्वीकारीन. पण सर्वात महत्वाचं, हा सगळा सौदा मी त्या बुकिंगची तुमच्या मार्फतच करीन. माझ्या मते संघाचा कप्तान व्हायला तू लायक आहेस. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आता पहा निवडणुकीचं तिकीट पक्क करण्यासाठीचा हा इंटरव्ह्यू. बरं मला एक सांगा, तुम्ही शिंदापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी अर्ज भरलाय? होय. पण तुम्हाला खात्री आहे का विजयाची? अरे खात्री म्हणजे काय, आपल्या मतदारसंघात 53 बूथ आहे. बूथ नाही हो, मतदान केंद्र. बूथ म्हणजे सांगतोय ना, ते फुल टू कॅप्चर करायची बिल्डिंग लागलेली आहे. म्हणजे बघा 53 मतदान केंद्र आहे, त्यातले 23 बूथ आपण कॅप्चर करणार. आपली पोरं जाम तयार आहे, एकदा का बूथ कॅप्चर केलं की आपल्या निशाणीवर फटाफट चिक्के मारणं. आता दोन गल्ल्यामधून आपल्याला विरोध आहे, पण तिकडे पण बिल्डिंग लावली आहे. मतदानाच्या दिवशी त्या दोन्ही गल्ल्यांमध्ये सकाळी फुलटूर राहणार, आणि एक पण पब्लिक मतदानासाठी बाहेरच पडणार नाही. आणि राहिले ते आता मटकेवाले दारूवाले, ते सगळे आपले दोस्तच आहे. आणि बाकीची जी काय चिल्लर झोपडपट्टी आहे ना, तिकडे आजच्या राज्याला सगळं वाटप करून टाकतो बघा. आता मला सांगा, निवडून आल्यानंतर तुम्ही पार्टीसाठी काय करणार? हे बघा, बाटल्यांची सोय आपण करू, पण ते चाकणा फाकणा कोल्ड ड्रिंक सगळं तुम्हाला करावं लागेल. ती पार्टी नाही म्हणत, आपला पक्ष. पक्षासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार ते बोला. जायला पक्षाचं बोलताय आता काय, हाय कमांड सांगणार तसं आपण करणार. आता एक शेवटचा प्रश्न बरं का, म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट वलवलते अजून. आता त्याला काय करणार? अहो आता उमेदवाराची मुलाखत म्हणलं समजा विचारावं लागतं. विचारा विचारा. मला एक सांगा, ये पडली तर तोडफोडी हानामारी काही जमती का नाही? अरे जमते म्हणजे काय, तिथे खात्री पटली, खात्री पटली. म्हणजे तुमचा इजे डेफिनेट, तुम्ही निवडून येणार? येणार म्हणजे काय, आपणच निवडून येणार. हे बघा आतापर्यंत लाईफ मध्ये सगळे फुल मड्डर येतात, एक पण हाफ मड्डर नाही. असं चला, म्हणजे तुमच्या इजेची खात्रीच म्हणायची. खात्री म्हणजे काय, असा तसा कॅन्डिडेट नाहीये. एका वर्षात या खुर्चीवर बसतो की नाही बघा. अहो या इंटरव्ह्यूचं फॅड एवढं वाढतंय की आपल्या नात्यावरचा तो त्याने सुद्धा ठरवलं की आपल्या गँग मध्ये जर कोणाला चॅलेंज करून घ्यायचं तर इंटरव्ह्यू घेतलाच पाहिजे. हे भाय नंतर इंटरव्ह्यू घेणार आहे ना भाय. सरळ उभा रा, सरळ उभा रा. अरे नाव काय तुझं? पप्पू बदमाश. काय बोलला? पप्पू बदमाश. हे भाय मारला कसा आला? बोलला विचार तू. नाही म्हणजे पास की फेल. त्याच्या गालावर बघ, जा उत्तर तिथे लिहिलंय, जा चाल. ठीक आहे, नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे दुसरा. सासूचं नाव आहे, संपूर्ण नाव नाही का सांगताय? तुम्ही विचारला का? आता विचारतो, सांगताल. सांगतो ना, माझं नाव बारक्या सुप्रिया बाशिंदे. सुप्रिया दाची. हा तिथे राहतो कुठं? डोंगरी. तुम्ही गेली आली काय? विचारतो तू. आपल्या गॅंग मध्ये एकदम फिट आहे.
अरे काय बोलत नाही, आधीचे दोघे जण आले, नाव विचारला सांगून गेले, पत्ता विचारला सांगून गेला, हा काय बोलतच नाही आणि एकदम गेंड्याच्या कातडीचा वा पोलिसाने 3 डिग्री दिली तरी बोलणार नाही तो. भाई गेंड्याच्या कातडीचा कसला, हा माझा मावाच भाऊ आहे. अरे बाबा बोलत आणखी चांगला ना, तू नसताना ह्याला घेऊन जाय ना गेम काढी शो, तू बघतो पण का भाई. अरे हा मुकारी भैरव आता अजून चांगला आहे ना मग.